आज जो प्रभाग क्रमांक एक आसा मांद्रे ग्राम पंचायतीचो ज्या प्रभागान सावंतवाडा आणि गावडेवाडाचे काही ग्रामस्थ येतात. आज आमची शाळा सरकारी प्राथमिक विद्यालय ज्या शाळेन हांव स्वतः प्राथमिक स्तराचेर मराठीतल्यान हांवें जे शिक्षण प्राप्त केलां त्या शाळेंतल्यान शिकून आज हांव ह्या स्तराचेर पावल्लो आसा. तर आज सगळ्या ग्रामस्थांच्या वतीन आणि प्रामुख्यान ह्या वाड्यावेल्या सगळ्या ग्रामस्थांनी जे म्हाका सहकार्य केले जेणे करून आज म्हाका मांद्रे गांवचे सरपंच पद भुषोवपाचो जो मान सन्मान प्राप्त झालो आणि आज वॉर्ड क्रमांक वनान खऱ्या अर्थान म्हणजे जो विकास कार्याचा जो शुभारंभ असा तो आज प्राथमिक शाळा जे शाळेन आज आमच्या वाड्यावेले भुरगे शिकून फुडें वयतात उच्च पदाचेर पावलेले आसात. सो आज शाळेचो हो जो परिसर आसा ह्या परिसरान एक रंगमंच व्यासपीठ एक प्रस्थापित करपाचो आमचो संकल्प आज त्या कामाची आमी आज शुभारंभ केलेलो आसा. हांगासर एक सगळ्या भुरग्यांक एक प्रकारची आपली कला सादर करच्या खातीर आणि एक बरी शाळा आमची मराठी शाळा सुशोभनीय दिसच्या खातीर हो आज आमी पुढाकार घेतलेलो आसा मांद्रे ग्राम पंचायतीच्या वतीन. आणि आज ह्या प्रभाग क्रमांक एकातल्यान आज ही विकास कामाची सुरवात आमी केलेली आसा. कितले कॉस्ट आसा किती काय ह्या रंगमंचाचे कामाचे जे हे आसा टेंडर आसा ते 4,01,452 रुपया म्हणजे राऊंड अबाउट अप्रॉक्सिमेटली 4 लॅक्स एन अबाव त्या कामाचं एस्टिमेटेड कॉस्ट. चांगली गोष्ट आहे. आमच्या शाळेला रंगमंच नव्हतं, आमच्या मुलांना व्यासपीठ मिळत नव्हतं, या निमित्तानं आमच्या मुलांना व्यासपीठ मिळेल म्हणून आम्ही हा रंगमंच बांधण्यासाठी हातभार लावणारे आमचे सरपंच अमित ॲडव्होकेट अमित सावंत यांचे आभारी आहोत की जे आपल्या शाळेसाठी हा रंगमंच बांधण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. चांगला उपक्रम आहे. त्यांच्या अशा चांगल्या कामानं आमची सदोदी साथ असेल. त्याच्या पहिली काय कोण निवडून आलं त्यांच्यानी काय करू नाही सर, तेव्हा त्यांच्या मनात दिसतात की आपल्या शाळा आपली जी शाळा आहे ती चांगली आहे. आता ती या एरियामध्ये म्हाका दिसतं मी सर टीचरला या एरियामध्ये ही शाळा आता बरी चालता अशी पुढे चालवती आणि हे कार्य याच्याकडून करून घ्यायचं असं माझ्याकडे नाही आहे. बस आमची जी भुरगी आहेत व्यासपीठाला लागा व्यासपीठ दुसरीकडे म्हणजे देवळाकडे बी जाऊन असे त्यांचं गॅदरिंग करचं पडावं त्या दृष्टिकोनानं त्यांच्याने विचार करून यंदा एक आमचं स्टेज शाळेच्या आवारात हाडपाची ही किती त्यांच्याने त्यांची सुरुवात केली असा आणि त्याच्याबरोबर ह्या आजमधला जो परिसर असा तो परिसर आहे ते सुशोभित करतले त्याच्यामुळं आम्ही सरपंचाचे खूप खूप आभारी आहे. अशीच सरपंचान पुढे प्रगती करची. आज आमचे जे सरपंच आहे मांद्रे गावचे ते या शाळेच्या विकासासाठी ते या शाळेचे माजी विद्यार्थी आहे आणि या शाळेत त्यांनी आपला पाया घडवला आहे आणि या शाळेच्या विकासासाठी प्रगतीसाठी सतत कार्यरत असतात आणि आमच्या शाळेच्या मुलांना स्वतंत्र अशी एक रंगमंच मिळावा त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्याचप्रमाणे इथे छोटासा एक पटांगण व्हावं त्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आणि या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ते सतत कार्यरत असतात. त्यासाठी आम्ही शाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि मनापासून त्यांचे आभार मानतो.